लासूर स्टेशनच्या पाठोपाठ भगरीमुळे आता वैजापूर तालुक्यालाही विषबाधेचा विळखा लागलेला आहे। उपवासाची भगर खाल्ल्याने तालुक्यातील विविध गावातील नागरिकांना विषबाधा झाल्याचं सोमवार दिनांक 27 रोजी उघडीस आलं। तालुक्यातील बहुतांश रुग्णालय भगरीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांनी पूर्णतः भरली आहे। वंजारगाव, कापूस वडगाव, बगूर टेंभी, महालगाव, हडसपिंपळ गाव, चोरवाघल गाव, शहरातील शास्त्री नगर, सावता नगर या भागातील भाविकांनी भगरीमुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती दिली आहे। शेकडोच्या संख्येने शहरातील व ग्रामीण भागामध्ये रुग्ण उपचार घेत आहेत। या घटनेची माहिती मिळताच वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत रुग्णांच्या प्रकृतीचा आढावा घेतला। नवरात्रीच्या उत्सवात भाविक उपवास धरतात। सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भाविकांनी उपवासात भगर खाणे टाळावे असे आवाहन आमदार रमेश बोरनारे यांनी वैजापूर तालुक्यातील नागरिकांना केलेलं आहे। उत्सव सणाच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी उपवास धरलेले आहेत आणि ज्यांनी भगर खाल्ली त्या सर्वांना नम्र विनंती करतोय। आज भगरेमधून बऱ्याच जणांना त्या ठिकाणी विषबाधा झालेली आहे आणि म्हणून मी सर्वांना नम्रपणे विनंती करीन का शक्यतो भगर खाणं टाळावं, कारण हे असे सर्व पेशंट आज वैजापूर तालुक्यामधून बऱ्याच दवाखान्यामध्ये हे पेशंट त्या ठिकाणी आणि म्हणून काळजी घ्यावी ही सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतोय। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी औरंगाबाद।